नाही, लोकसभेची खरं तर तयारी सुरू झालेली आहे. निवडणुकांचा म्हणजे तारीख जाहीर होण्या अगोदरच्या बूथ कमिटीच्या रचना होत आहे. कोण उमेदवार असेल वेळचा काही आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत. ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील. पण माझे या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दास आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय. 2019 मध्ये केलंय, 14 मध्ये केलंय, अनेक वर्ष माझं काम केलंय आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले. उमेदवार कोणी असेल बघू काय. आज बूथ मेळावा घेत आहे, तयारीला लागले लोकसभेचा, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, काय आष्टे मतदारसंघात काय पाहायला मिळतो प्रतिसाद? तर तुम्ही पाहताय बूथ रचनेची तयारी खूप चांगली झाली आहे. आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. वॉरियर तयार झाले, बूथ रचना तयार झाली आहे. मी या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या मनात काय चाललंय हे बघण्यासाठीच ह्या बैठक आहेत. काय फार त्याच्यात विशेष असं येईल. अनेक वेळा तुम्ही लोकसभा लढावी अशी देखील चर्चा होत आहे. माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा या मी 5 वर्ष झाले ऐकते, त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही. जे योग्य वेळी काय जे निर्णय घेईल तो निर्णय आपण पुढे त्याच्यानंतर विषयावर बोलताय. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा. होणार आहे लोकसभेच्या बोलताना तुम्ही सांगितलं काय परिणाम होईल असं? नाही नाही, मी लोकांना विचारलं. निसर्गत परिणाम आहे. कोणत्याही एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होत असतो. आताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचा आंदोलन चालू आहे, मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, धनगरांचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. ह्या सगळ्या आंदोलनाचा एक छोटा छुपा परिणाम होईल, पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल. तो परिणाम अपेक्षेच्या माध्यमातून होईल. भगवान बाबांनी आरक्षण दिलं अधिपती म्हणून असं म्हटलं, तुम्ही पण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये अद्याप ते आरक्षण महिलांना मिळालं नाही असं मगाच्या भाषणामध्ये बोललो होतं. नाही, मी म्हंटल की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड असा एकमेव गड आहे ज्याच्यावर महिला मठाधिपती आहेत आणि तसं तेव्हा त्यांनी दिलं होतं. आणि आम्ही आता या काळात अजूनही काळात आता आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही. त्याच्या प्रतीक्षेत मौकूब मिळेल. निर्णय घेतलाच आहे. मुनोज सरांगे पाटील पुन्हा प्रश्नाला बसण्याच्या सगळ्या याच्यात आंदोलनाच्या आक्रमक भूमिकेत आहेत. सरकारने जे आरक्षण दिले हे मराठा समाजाला मान्य आहे असं वाटतं का? तुम्ही या सगळ्या आरक्षणाच्या भूमिकेकडे याच्यावर मराठा समाजानेच ठरवायचं त्यांना मान्य आहे का नाही. माझी भूमिका वेळोवेळी मी स्पष्ट केली आहे, त्याच्यात परत परत त्याची पुनरावृत्ती करायची आवश्यकता. सध्याची जी गोंधळलेली सामाजिक परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, याच्यावरती उत्तर महिला देऊ शकते आणि ही सगळी परिस्थिती निवडू शकते असं देखील मगाशी तुम्ही म्हटलं होतं की या इतिहासात दोन घ्या की महिलाच या सगळ्या परिस्थिती सुधारू शकते. हो, मला वाटतं येणारा काळ हा महिलांचा आहे. महिला म्हणजे एक महिला म्हणली नाही, महिला म्हणजे जास्तीत जास्त महिलांचं पार्टिसिपेशन वाढेल तेव्हा जास्तीत जास्त फेअर काम होईल, म्हणजे स्पष्ट सत्य आणि चांगलं काम होईल असं मला. एकट्याची ताकद जगाला दाखवायची, कोणाला दाखवायची एकट्याची ताकद? मग आवाहन केलं होतं जगाला.